राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचं नाव बदलण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे। आता या पुरस्काराला हॉकीचा जादूगर समजल्या जाणाऱ्या आणि देशाला हॉकीमध्ये नावलौकिक मिळवून दिलेल्या मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्यात आलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे। भारताच्या पुरुष संघाने नुकतंच ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं आहे। त्यातच मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरातील क्रीडाप्रेमींनी आनंद व्यक्त केला। लोकांच्या भावनांचा आदर राखून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मोदींनी म्हटलं आहे। आणखी एक ट्विट करतानाच त्यांनी म्हटलं की ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीने आपली छाती अभिमानाने भरून आली। विशेषतः हॉकी संघाच्या कामगिरीने विजयासाठी केलेला संघर्ष आणि कष्ट सध्याचा तसेच भविष्यातील तरुणांसाठी मोठी प्रेरणा असणार आहेत।